नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर गेली 2 दिवस व्हिडिओ आला नाही, त्याबद्दल क्षमा असावी. पण आज जो व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे. कारण की बघा, आपलं एज जसं जसं वाढत जातं तसं तसं आपलं टेन्शन पण वाढत जातं. कारण की आपल्याला रिंकल्स यायला सुरुवात होते, चेहऱ्यावरती वांग येतात, सुरकुत्या वगैरे हे सगळे काही प्रश्न उद्भवायला सुरुवात होते. तर हे आपल्याला घरच्या घरी कमी करता येतं, म्हणजे याचं जे प्रमाण आहे ते कमी करता येतं. रिंकल्स आणायचं जी वेळ आहे ती आपल्याला पुढे ढकलता येते. आता रिंकल्स येण्यापासून वाचणार आपल्याला वाचता तर येणार नाही, पण 5 ते 10 वर्ष किंवा 20 वर्षापर्यंत सुद्धा आपण एकदम चिरतरुण दिसू शकतो. आणि हे जे आपण आज रेमेडी बनवणार आहोत ते घरातल्या एका वस्तूपासून बनवणार आहोत, कुठल्याही प्रकारचा पैसा लागणार नाही. आता तुम्हाला कोरफड तर माहीत आहे की अँटी एजिंगसाठी किती महत्वाचं कार्य करते, आणि या कोरफडीचाच आपण वापर करणार आहोत. तर चला काय बनवणार आहोत ते तर पाहणारच आहोत. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा. तर बघूया काय बनवणार आहे आज. तर यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कोरफड. तर तुम्हाला अगोदर पण मी दाखवलंय, माझ्याकडे भरपूर कोरफड आलेली आहे ऑलरेडी. तर त्यातलं एक पान तोडून घेतलेलं आहे आणि तुम्हाला इथं दिसतंय की पिवळा पिवळा जो पदार्थ कोरफडीच्या पानातून खाली पडतोय तो आपल्याला अजिबात वापरायचा नाहीये. त्यासाठी कोरफड 5 मिनिट पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घेणं, म्हणजे कोरफडीचं पान धुवून घेणं खूप महत्वाचं आहे. तर इथं बघू शकता मी कोरफडीच्या पाण्याला 5 मिनिट ठेवलं होतं पाण्यामध्ये आणि त्यानंतर धुवून घेतलेले स्वच्छ. आणि त्यानंतर या प्रकारचे 2 क्यूब आपल्याला लागणार आहेत, म्हणजे 2 छोटे छोटे तुकडे आपल्याला लागणार आहेत. तर इथं बघा या पद्धतीने मी कट केलेला आहे मीडियम साईज मध्ये, आणि त्याच्या वरची एका साईडची वरची स्किन आपल्याला काढायची आहे, म्हणजे वरचा जो भाग असतो तो आपल्याला काढायचा आहे. हवं तर तुम्ही चाकूने काढा किंवा या पद्धतीने मी आता तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. तर साधारणतः एवढा आपल्याला भाग कोरफडीचा घ्यायचा आहे, जेणेकरून हातात व्यवस्थित बसेल आणि व्यवस्थित आपल्याला चेहऱ्यावरती लावता येईल इथपर्यंत मोठा भाग आपल्याला घ्यायचा. आणि एका साईडची आपल्याला स्किन काढायची त्याच्यावरची, आणि त्यावरती बघा त्या कोरफडीवरती मी थोडंसं हळद, थोडीशी हळद घातली आहे 2 चिमटभर, आणि त्यानंतर घातलेलं आहे हे पांढरं जे दिसतंय ते तांदळाचं पीठ आहे. हवं तर तुम्ही ज्वारीचं पीठ सुद्धा वापरू शकता. तर तांदळाचं पीठ माझ्याकडे आहे म्हणून मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तर बघा इथं हळद घातली, तांदळाचं पीठ घातलंय थोडंसं 1/2 चमचा, आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे हनी, म्हणजे की मध. थोडंसं मध घाला आणि त्यानंतर थोडंसं याला तुम्ही मिक्सही करू शकता सगळ्या वस्तूंना, यावरती या कोरफडीवरती, नाहीतर हवं तर असं डायरेक्ट तुम्ही चेहऱ्यालाही लावू शकता. तर चला हे आपलं तयार आहे, आता चेहऱ्याला लावायचं आहे. चेहरा सगळ्यात अगोदर हे आपलं तयार आहे. आणखीन एक स्टेप आहे यानंतर जी आपल्याला करायची आहे, पण ही अगोदर प्रॉपर आपण म्हणजे आपल्या चेहऱ्याला लावून घेणार आहोत किंवा आपल्या चेहरा जो आहे तो स्क्रब करणार आहोत. तर यामध्ये हळद आहे, यामध्ये तांदळाचं पीठ आहे, हवं तर तुम्ही ज्वारीचं पीठ सुद्धा यूज करू शकता. तर तांदळाचं पीठ आहे, हळद आहे आणि हनी आहे. तर यामुळं चेहरा आपला क्लीन होतो आणि हनीमुळं आपली जी स्किन ड्राय होत असते ती व्हायला कमी होते. हळदीमुळं आपल्या चेहऱ्यामध्ये ग्लो येतो आणि तांदळामुळं जे पण टॅन आहे ते सगळं काही निघून जातं. आणि ॲलोवेरामुळं काय होतं की अँटी एजिंग प्रॉपर्टी असल्यामुळं आपलं वय किंवा सुरकुत्या यायचा जो कालावधी आहे तो पुढे ढकलला जातो. आणि आपली त्वचा जी आहे ती ताजी टवटवीत दिसण्यासाठी ह्या सगळ्या वस्तू महत्वाच्या आहेत. तर याला काय करायचंय, अगोदर आपल्या स्किनवरती सगळं व्यवस्थित अप्लाय करायचं आणि मसाज करायचंय. फक्त आणि फक्त 2 ते 3 मिनिटांपर्यंत हे करायचंय आपल्याला, हलक्या हाताने करायचंय. तर चला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर या पद्धतीनं चेहऱ्याला संपूर्ण हे लावून घ्यायचंय आणि त्यानंतर ॲलोवेराचं जो जे पान आहे ना त्याच्यानेच तुम्ही काय करू शकता, यातलं या पद्धतीनं रस म्हणजे नकाने थोडंसं त्याला कुरतडायचं आहे आणि त्यानंतर त्याला या पद्धतीनं मसाज करत राहायचं आहे. फक्त 2 ते 3 मिनिट हा मसाज करायचा आहे. हवं तर तुम्ही 2 मिनिट या ॲलोवेराच्या पानाने मसाज करा, नाही त्यानंतर 1 मिनिटभर तुम्ही हाताने सुद्धा मसाज करू शकता. तर हे सगळे जे गुण आहेत आपल्या स्किनसाठी, म्हणजे हे जे सगळ्या वस्तू आहेत त्या आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर आहेत आणि खूप नॅचरल आहेत, कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही, त्यामुळे बिनधास्त तुम्ही याचा वापर करू शकता. तर फक्त आणि फक्त यामुळे रिंकल्स जातात असं नाही, तर वांग तुमचं जे असतं ते वांग जायला मदत होते, डाग जे असतात चेहऱ्यावरती पिंपल्सचे वगैरे डाग जे असतात ते कमी होतात, म्हणजे डाग हलके होतात. जो डाग खूप डार्क असतो त्यानंतर म्हणजे तो कायमचा परमानंट जरी असला तरी पण या पद्धतीनं तुम्ही मसाज वगैरे म्हणजे ॲलोवेराचा वापर केलात, ही पद्धत जर वापरलात तर तो जो डाग आहे तो कालांतराने नाहीसा होतो. फक्त आणि फक्त 15 दिवसामध्ये तुम्हाला हा फरक दिसून येणार आहे. आता बघा इथं मी हाताने मसाज करते, तर 1 मिनिट मी हाताने मसाज करेन आणि अगोदर 2 मिनिट मी काय केलेलं आहे ॲलोवेराचं जे पान होतं त्याने व्यवस्थित मसाज करून घेतलेलं आहे.
तर इथं बघू शकता आपलं झालेलं आहे मसाज. आता यानंतर काय करायचंय, लगेच आपला चेहरा साफ करून घ्यायचा आहे, स्वच्छ धुवायचा आहे. पण लक्षात ठेवायचं, पाणी अजिबात गरम वापरायचं नाही आहे, कोमट वापरायचं नाही आहे. थंड पाण्याने तुम्ही चेहरा धुवून घ्या आणि त्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप जी आहे ती फॉलो करायची. आता सेकंड स्टेपमध्ये काय आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. पण इथं बघा चेहऱ्यामध्ये लगेच फरक लक्षात येतो आहे. तर चला दुसरी स्टेप काय आहे पाहू. तर ॲलोवेराचे दोन तुकडे मी करून ठेवले होते मीडियम साईजमध्ये. आता त्यातला एक परत तुकडा घेतला, म्हणजे पूर्वी एक वापरला, आता हा दुसरा तुकडा आहे. तर परत त्यावरची जी एक साईडची स्किन असते ती काढून घेतलेली आहे. आणि यावरती बघा, ही ब्रू कॉफीचं पाकिट आहे. तुम्ही कोणतीही कॉफी वापरू शकता, असं काही नाही की हीच कॉफी वापरावी. तर आपल्याला लागणारे दुसरा जो घटक आहे तो म्हणजे कॉफी. तर कॉफी ॲलोवेराचं पान घेतलंय, त्यावरती कॉफी घातलेली आहे. आता थोडंसं हनी वापरायचं आहे. हनी यामध्ये स्किप करू नका, हनी खूप स्किनसाठी आपल्या चांगलं कार्य करतो. त्यामुळे हनी या सगळ्या वस्तू, कुठलीही वस्तू तुम्ही स्किप करू नका. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की एखादी वस्तू नसेल तर दुसरी वस्तू वापरू शकता. पण यामध्ये जे पण वस्तू मी वापरलेली आहे त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू वापरा. फक्त तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता, जर तुमच्याकडे तांदळाचं नसेल तर. तर बघा, आता परत या सगळ्या वस्तू मी या पद्धतीनं अप्लाय करते चेहऱ्यावरती. परत आपल्याला मसाज करायचा आहे. मसाज करताना कधीही म्हणजे खूप जोर लावायचं नाही, हलक्या हाताने मसाज करायचं आहे. तर डोळ्याच्या कडेलाही तुम्ही लावू शकता, डोळ्याच्या आजूबाजूला लावू शकता. फक्त काळजी घ्या डोळ्याच्या आतमध्ये जाणार नाही, कारण की शक्यतो आपण डोळ्याच्या आजूबाजूला काहीही लावत नाही. पण हे ॲलोवेरा नॅचरल आहे, याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही. त्यामुळे काय करू शकता, तुम्ही डोळ्याच्या आजूबाजूला सुद्धा लावू शकता. डोळ्याच्या खाली जे सर्कल आलेले असतात, काळे डार्क सर्कल असतात, ते सुद्धा जायला मदत होते. तर या पद्धतीनं तुम्ही 2 ते 3 मिनिट मसाज करा. हवं तर तुम्ही 2 मिनिट अगोदरचे जे 2 मिनिट आहेत ते ॲलोवेराच्या पानाला घेऊनच करा आणि नंतर हाताने तुम्ही मसाज करू शकता. 2 ते 3 मिनिटानंतर परत तुम्हाला चेहरा धुवायचा आहे. पण मसाज करताना लक्षात ठेवायचं आहे की हलक्या हातानेच मसाज करायचं आहे. तर या पद्धतीनं व्यवस्थित मसाज करून झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आणि परत सांगते की चेहरा इथं पण आपल्याला थंड पाण्याने धुवायचा आहे. अजिबात गरम पाण्याचा, कोमट पाण्याचा इथं आपल्याला यामध्ये वापर करायचा नाही आहे. तुम्ही हे डेली यूज करू शकता. 15 दिवसाच्या आत तुम्हाला तुमची स्किन जी आहे ती खूप जास्त ब्राईट आणि रिंकल्स कमी, वांगाचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी झालेलं दिसणार आहे. आणि डार्क जास्त चेहऱ्यावरती ते सुद्धा कमी होतील. फक्त एवढ्या करण्याने तुमचा चेहरा उठून दिसणारा दिसेल. आणि लास्टला मी काय, बघा असंच सोडायचं नाही आहे चेहऱ्याला. आपल्याला ॲलोवेरा जेल जे असतं विकतचं ते यूज करायचं नाही. तर तुम्ही कोणतंही तुमचं आवडतं मॉइश्चरायझर यूज करू शकता आणि थोडासा हलकासा मसाज देऊन तुम्ही याला असंच सोडू शकता. शक्यतो तुम्ही हे रात्रीच्या वेळेस करा. आता बघा, हे झालं पूर्ण स्टेप मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. तर हे जे आता आपण केलं ते तुम्ही डेली करू शकता, नाही म्हणत तर 1 दिवसाआड पण करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा. पण जर डेली केलात तर खूप चांगला आहे, रिझल्ट लवकर येतात आणि तुमची स्किन हेल्दी आणि रिंकल्स ज्या आहेत त्या कमी होण्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. तर अशा करते तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि हो, लास्टची जी स्टेप आहे ती आपण म्हणजे करतोच, असंही करतोच, म्हणजे मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा चेहऱ्याला लावूनच झोपतो. तर हे लास्टची स्टेप पण खूप महत्त्वाची आहे. या 2 स्टेप केल्यानंतर लास्टची स्टेप जी आहे ती स्किप करायची नाही, तीसुद्धा फॉलो करायची. आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये 15 दिवसामध्ये फरक जो आहे तो नक्की, म्हणजे चॅलेंज देऊन सांगते, तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक हा पडतोच. तुमचे रिंकल्स कमी व्हायला मदत होते 15 दिवसाच्या आत. तर आशा करते तुम्हाला लक्षात आला असेल, फॉलो नक्की कराल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करत जा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.